जाओगे बाबा। मैडम कसे ना सांगा, आपली सोय बघून वागते तो। दुसऱ्याच्या सुख दुःखाचं त्यांना काहीच पडलं नाही, माझा याच्या स्वार्थ कसा साधला जाईल? प्रत्येकाचा हाच छेदू असतो त्यात। तुम्ही मानता ते सत्य सत्य खरं काय खोटं काय याला इथं अजिबात अर्थ नसतो। काय त्याच्या तरतुदीत उल्लेख रजिस्टर मॅरेज हे समाज करू देण्यात ना का आरडाओरडा करायचं? आणि हे जे लव जोडी नाही खरं तर यांनी हिमतीनं घ्यायला पाहिजे असं काय काम राहायला पाहिजे। मॅड फॉर इच अदर पिक्चर मारण्यासारखं साले आजकालचे पूर्ण निवळ बांडगुळे हो ना। अहो वेगळे एक नंबरचे माय बापाने थोडं काय इमोशनल केलं किंवा ते भावाने एखादी झापड मारली की यांचं प्रेम भळभळा मुटल्यासारखं कुठल्या पुढे निघून जातो। सॉरी भावनेच्या बाळात बोल पण खरंच ना त्यांनी ठाम राहिलं पाहिजे। ते जर ठाम राहिले ना तर आपण कशाला अहो आपण राहू ना त्यांच्या बाजूने उभा काय काय आपल्या हातात मॅडम। मग काय कोणाची हिंमत आहे का असल्यासारख्याची त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची? अहो एकमेकाची तंगडी तोडून टाकून आपण आपण जर ठरवलं पण लग्न करणार तर लव्ह मॅरेज ते पण साधं सुद्धा नाही पळून जाऊ लय ॲडव्हेंचर असतो मॅडम त्यात। तुम्हाला काय झालं असेल हा? हो खरं सांगतो मॅडम मी अहो मॅडम कसं सांगा तुम्ही मॅडम मी पळून जायला का पायावर तयार आहे बरं का? हा तर फक्त समोरच्या माणसाने पण त्यासाठी तयार पाहिजे। समोरच्या माणसाची तयारी असेल तर आपण कावा पण तयार पळून जायला।